शेतकऱ्यांसाठी जे जुलमी कायदे करून शेतकऱ्यांना वेठीस धरून जवळपास 700 शेतकऱ्यांचा बळी घेण्याचा केंद्र सरकारने पुन्हा एक नवा जुलमी कायदा, अन्याय आणि ड्रायव्हर लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा कायदा आता पारित केलेला आहे। यामध्ये ट्रक चालकाच्या कडून ऍक्सिडेंट झाल्यास 10 लाख रुपये त्याला दंड किंवा 7 वर्षाची शिक्षा असा तो काळा कायदा आहे। या कायद्याविरुद्ध संपूर्ण देशभरामध्ये ड्रायव्हर, ट्रक चालक, सर्व प्रकारचे चालक आता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत। सर्वप्रथम मी या आंदोलनाला पूर्णतः पाठिंबा देतो। हा काळा कायदा, अत्याचारी कायदा सरकारने लवकरच मागे घ्यावा, रद्द करावा अशी मागणी करतो। आज देशभरामध्ये इंधनाचा तुटवडा पडतो आहे, जागोजागी सगळ्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे, तरी पण सरकारला जाग येत नसेल तर मला वाटतं की हे या सरकारच्या नाकर्तेपणाचा एक कळस आहे। केंद्र सरकार अशा प्रकारचे जुलमी कायदे आणून जनतेला वेठीस धरण्याचं काम करतोय, जनतेला जनतेवर अन्याय करणारं जो काम करतोय, या सर्व कायद्याच्या विरुद्ध जर आंदोलन होत असेल, लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत असतील, तर निश्चित रूपानं त्यांच्या हक्कासाठी त्यांचा अधिकार आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे आणि पूर्णतः पाठिंबा आहे। जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत या लोकांनी आपलं आंदोलन ठेवावं, आम्ही सर्व शक्तीनिशी या आंदोलनकर्त्याच्या पाठीशी राहू। महाराष्ट्रामध्ये फक्त पेट्रोल डिझेलच्या पंपावरच गोंधळ नाही आहे, तर माल वाहतूक ठप्प झाल्यामुळे संपूर्ण जीवनावश्यक वस्तू अगदी टँकरनं अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होतो, टँकरनं दूध पुरवठा होतो, भाजी, धान्य, कडधान्य सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे आणि राज्यामध्ये गोंधळाची स्थिती आहे। लोक रस्त्यावर उतरले, पोलिसांवर हल्ले झाले, या संदर्भात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि केंद्राकडे या इकडे या संदर्भात जाऊन चर्चा करणं गरजेचं आहे। हिट अँड रन हा अत्यंत गंभीर प्रकार आहे, त्याच्याविषयी कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही, पण जी परिस्थिती राज्यामध्ये उद्भवली आहे ती अभूतपूर्व आहे आणि हे प्रकरण चिघळत गेलं तर मला असं वाटतं सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागेल। असं नाही, 1863 जो कायदा होता CRPC आणि IPC तो बदलण्यात आला आणि त्या बदललेल्या कायद्यानुसार वाहनांच्या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावला तर त्या ड्रायव्हरला 10 वर्षाची सजा आणि 15 लाख रुपये दंड अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे। आता प्रश्न असा आहे की दरवेळेस जो माणूस किंवा स्त्री ट्रक खाली येते किंवा ऍक्सिडेंट होतो, गाडीचा ऍक्सिडेंट होतो, मोटरसायकलचा ऍक्सिडेंट होतो, ट्रकवाल्याची चुकी असते, मग तुमचे रूल्स इतके स्ट्रिक्ट करा की मधनं आधनं कोणी रस्ता ओलांडताना दिसला तर त्याच्या घरच्यांना 10 लाख रुपये दंड करा। आणि हा फक्त तुम्ही ट्रकवाल्यांना नाही लावलाय, हे छोटी गाडीवाले पण ऍक्सिडेंट करतात, त्याच्यातही लोक मरतात, म्हणजे चांगल्या चांगल्या घरातली पोरं ही जेलमध्ये जाणार आहेत। आतापर्यंत जेलची मर्यादा 2 वर्ष होती, आता तुम्ही 10 वर्ष गेली आहे, 10 वर्ष म्हणजे ही केस झाली सेशन कमिट म्हणजे त्यांना बेल घ्यायला 1 महिना लागेल। कुठलाही कायदा बनवताना त्याचा संबंध ज्यांच्याशी येतो त्या सगळ्या पक्षांशी, पक्ष म्हणजे आता ह्या संघटना आहेत, वाहतूक संघटना आहेत, या संघटना यांच्याशी चर्चा करून कायदा बनवायचा असतो। कायदा आपल्या मनाप्रमाणे बनवायचा नसतो, तो समाजाला पटेल की नाही, समाजाला फिट बसेल की नाही, याचा सगळा विचार करून कायदा आणायचा असतो। आता कित्येक देशातनं फाशी काढली गेली आहे का, तर त्यांचं म्हणणं आहे जीवन हे आपल्या हातात नाही आहे, जन्माला येतो तो त्याच्या म्हणजे अंतिम समय हे त्याच्या मर्जीनुसार येईल, तुम्ही मारणारे कोण? कित्येक जगातल्या कित्येक देशांनी फाशी रद्द करून टाकली। आता आपल्याला माहिती आहे की मारामारी केली की साधारण 14 दिवस आपण बसवतात आपल्याला,
आता डायरेक्ट 90 दिवस. म्हणजे ह्या राज्याचं ह्या राष्ट्राचं जो परिघ आहे, जो जिओग्राफिकल बाउंड्रीज आहेत, त्याचा अर्धा जेल करावा लागेल. आज तुमच्या जेलमध्ये जागा आहे का माणसं ठेवायला? आज या नौपाड्यामध्ये 25-30 माणसं जर बसली लॉकअपमध्ये, तर माझ्या भाषेत बोलायचं झालं तर हगायला जागा नाही, तिथे धुवायला पाणी नाही. तिथे अशा परिस्थितीत तुम्ही म्हणजे कुठे मानवी मूल्य जपावी लागतात, ते आरोपी असे आहेत, ते गुन्हेगार नाही आहे.